अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त। विविध कार्यकारी सोसायटीच्या जामनेर येथील निवडणुकीमध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि प्रहार युती सहकार पॅनलने 13 पैकी 13 जागांवर विजय मिळवून दणदणीत यश संपादन केले। जामनेर शहरातील वाकी रोडवरील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत हे मतदान पार पडले असून 1005 मतदारांपैकी 596 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यात भाजप, काँग्रेस, प्रहार युती सरकार पॅनलचे शंकर शिवलाल राजपूत, विजय दामोदर सोनवणे, प्रदीप अमृत गायके, राजेंद्र रघुनाथ बोर्टे, ज्ञानेश्वर केशव माळी, देवराम जांगो चौधरी, पांडुरंग केशव महाजन, अजावेद अवाहेत, महिला प्रवर्ग स्नेहकांता जगन्नाथ लोखंडे, माधुरी दिनेश लखोटे, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून गोविंदा विष्णू धनगर या उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे। तर अनुसूचित जाती प्रवर्ग जगन्नाथ शंकर सुरळकर, इतर मागासवर्गीय गोपाल लक्ष्मण पाटील हे दोघे बिनविरोध निवडून आले आहेत। विजयी उमेदवारांनी मतदार केंद्राबाहेर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला, तर सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आले। त्याचबरोबर सर्व विजयी उमेदवारांनी शहरातील नगर परिषद चौक येथे गुलालाचे उधळण करून आणि फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला। भारतीय जनता पार्टीचा माननीय आमदार माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचा खूप मोठा विजय आज जामनेर विकास सोसायटी झालेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासूनची ही परंपरा होती की निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे, म्हणून गिरीशभाऊंना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गळ घातली आणि निवडणूक बिनविरोध करावी असं ठरलं। परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी पुन्हा फॉर्म भरले, ऐकलं नाही आणि शेवटी पुन्हा एकदा संघटनेचा विजय, संघटना काय असते हे लोकांना सगळ्यांनी दाखवून दिलं। गिरीशभाऊंच्या नेतृत्वात सहकार पॅनल लढून हे पुन्हा सिद्ध झालं की जनता ही कोणाच्या पाठीशी आहे। सच्चाईनं काम करत राहिले तर कार्यकर्ते
कार्यकर्त्यांच्या भरोशावर संघटनेवर आपण अधिकाधिक मताधिक्य घेऊ शकतो हे पुन्हा एकदा या सहकार पॅनलच्या माध्यमातून विजयाच्या माध्यमातून आपण सिद्ध केलेलं आहे आणि असंच विजयाची घोडदौड यापुढे सुरू राहणार आहे. गिरीश भाऊंच्या नेतृत्वात संपूर्ण जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी विकास सोसायटींच्या निवडणुका होत असताना अगदी एकतर्फी विजय हा भाऊंच्या नेतृत्वात सगळ्या विकास सोसायटींचा होत आहे. मग त्याला असर असेल किनी असेल कुराड असेल अनेक ठिकाणच्या निवडणुका या चांगल्या फरकाने आपण विजयी होताना आपल्याला दिसतंय. ह्या खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जनतेने आपल्या विजयावर आपल्या नेतृत्वावर असलेला विजय विश्वास हा शिक्कामोर्तब केल्याचं याच्या विजयाच्या माध्यमातून मला वाटतं. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं जे जे आपल्या सोबत इतर पक्षातलीही मंडळी आली त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचं सगळ्याच निवडून आलेल्या विजय उमेदवारांचं मी भाऊंच्या वतीनं साधनाताईंच्या वतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत या निवडणुकीत घेतली त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आपण सगळे अशाच पद्धतीने यापुढे राजकीय इच्छेत वाटचाल करत राहू या शुभेच्छा देतो. सर या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.